मुंबईतले कोणी मोठे राजकीय नेते जे राजकीय नेते आहेत त्या लोकांना माहित आहे इलेक्शनच्या वेळ आहे. अशा वेळेला लोकांची जी आलेली बांधकाम परवानगी, समजा एकतामध्ये 432 लोक आहेत, श्रद्धामध्ये 368 लोक आहेत, 300 लोक घरं खाली करून गेलेली आहेत. ते घरं खाली करून का लोकं गेली? सीसीच्या भरोश्यावर गेलेली आहेत. आणि असल्या ह्या गोरगरिबांची सीसी रद्द करा असला नवी मुंबईतला कोणताही नेता बोलणार नाही. हे कोण बोलू शकतो? फक्त फटीचर आणि फालतू माणूस ज्याला लोकांशी लेणं देणं नाही, ज्याला फक्त आणि फक्त बिल्डरकडनं किंवा कोणाकडनं तरी पैसे उकळायचे, तोच माणूस असं वाईट बोलू शकतो. किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेला माणूस हे कधीच बोलणार नाही आणि त्याला कोणी इथे उभा करणार नाही. असं जो माणूस बोलेल त्याचं राजकीय अस्तित्व नवी मुंबईत संपलं म्हणूनच समजा. कारण 80% सिडकोनी बांधलेली घरं आहेत आणि 80% जवळजवळ 40% सर्व जाती धर्माची लोकं राहतात आणि जास्ती करून त्यात बौद्ध धर्मीय लोकं राहतात. तेही ह्यांच्यावर चिडत आहेत काही. असं कसं बोलू शकतात? नवी मुंबईकरांना काय सावध राहायची गरज नाही. बिल्डर लोकांनी सावध राहा. बिल्डर लोकांनी ना अजिबात पैसे देऊ नका, 5,000 रुपये पण देऊ नका. मी सांगतो आले तर हे ना अजिबात उभं करू नका. बिल्डर लोकांना टार्गेट आहे त्यांचं. त्यांचं नवी मुंबई नागरिक टार्गेट नाही. नागरिकांचा तर तो सरळच बोलतो आहे ना, सीसी रद्द करून टाका. ह्याला लक्ष बिल्डरना करायचं आहे. परत सांगतो, जर त्याला लोकांचा काही लेणे देणं असलं असतं, लोकांना ते घाबरत असले असते, तर लोकांची सीसी रद्द करा बोलूच शकत नाही कोणी माणूस. पॉलिटिकल माणूस तर बोलणारच नाहीत, ते पण खास करून इलेक्शनच्या वेळेला. हे फक्त बोलणं एखादा कंगाल फटीचर एकदम हापापलेला माणूस ज्याला फक्त आता पैशाची गरज आहे, काही होऊ दे, बिल्डरना घाबरू आणि पैसे काढा. लोक टार्गेट नाहीत त्यांचं. त्यांचं टार्गेट बिल्डर आहे, दुसरं कोणी टार्गेट नाही.